हेलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण नागलीच्या पापड्या बनवण्याचं पीठ बघणार आहोत। तर नागलीच्या पापड्या करण्यासाठी पीठ कसं तयार करतात, तर यासाठी पहिल्यांदा इथे मम्मीने 3.5 किलो नागली घेतलेली आहे। याला कोणी नाचणी देखील म्हणतं, आमच्याकडे नागली म्हणतात। तर ही 3 पाण्याने प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, ज्या प्रत्येक वेळेस आपण पाणी टाकतो त्यावेळेस त्याचं काळं पाणी निघतं, म्हणजे कसं, कारण की नागलीला कसं काय झालं तरी माती वगैरे असते लागलेली, त्याच्यामुळे ही छान 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता परत एकदा पाणी टाकलं मम्मीनी आणि ही 6 तास भिजत ठेवलेली ही नागली। भिजल्यानंतर अशा प्रकारे दिसते। आता एका बेडशीटमध्ये ही बांधून ठेवायची, रात्रभर बांधून ठेवायची। म्हणजे मम्मीनी 4 वाजता नागली ही धुवून भिजत टाकलेली होती, त्यानंतर रात्रीचे 10 वाजता मम्मीनी ही बांधून ठेवलेली। म्हणजे 6 तासानंतरून मम्मीनी ही अशा प्रकारे बांधून ठेवणार आहे। भिजल्यानंतर अशा प्रकारे दिसते ही नागली। तर रात्रभर ही तशीच बांधून ठेवून द्यायची एका, म्हणजे साणीमध्ये असं, की जेणेकरून त्याच्यातलं पाणी आहे तर ते निघून जाईल। तर अशा प्रकारची एक भांड्यांची पाटी होती, तर त्याच्यामध्ये मम्मीने ती बांधून ठेवलेली अशा प्रकारे, म्हणजे पाणी जे आहे तर ते पण निघून जाईल। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ही मम्मी वाळवणार आहे ही नागली। तर खूप कडक पण वाळवायची नाही आहे, तर कमीत कमी म्हणजे 4 ते 5 तास फक्त वाळवली, नंतरून आंबट उरली अशी वाळवायची आहे आणि नंतरून दळून आणायची ती। मम्मीने ही उन्हात पण नाही वाळवली, तर सावलीतच वाळवलेली आहे ही। अशी मोड आलेली थोडे थोडे पाहू शकता। तर दुसऱ्या दिवशी त्याला मोड पण आलेले होते, अशा पद्धतीने मोड येतात नंतरून नागलीला। आणि वाळल्यानंतरून हे पीठ तयार करून आणलेले आहे, तर अशा पद्धतीने ते पीठ दिसतं। तर याच्यामध्ये कोंडा पण असतो तो नागलीचा, तर तो काय करायचा, आता चावून घ्यायचा आहे। तुम्ही होडणी किंवा साडी याच्या साह्याने हे चावून घ्यायचे। तर चाळल्यानंतरून जे पीठ असतं तर ते टोकरीमध्ये असतं, तर त्याच्या पापड्या तयार करायच्या। आणि जे जो कोंडा असतो तर तो पण फेकून न देता तो पण आपल्या चाणीने चाळून घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकून त्याच्यासुद्धा पापड्या तयार होतात। अशा पद्धतीने हे पीठ तयार होतं। तर याच्या पापड्या मी तुम्हाला उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल। तर त्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे नागलीचं। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।